केंद्रीय कैबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवस प्रीत्यर्थ देवगड जमसंडे भाजपा शहर यांच्या वतीने माणूस तिचे देवदर्शन हा एक स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून समाजापासून उपेक्षित आणि वंचित असणाऱ्या शिरगाव असलदे येथील दिविजय वृद्धाश्रमातील चार भिंतींच्या आत आपल्या आयुष्यातील जीवन जगत असणाऱ्या निराधार आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य फुलवण्यासाठी आणि त्याचसोबत देवदर्शनाबरोबरच पर्यटन स्थळांच्या विरंगुळ्याचे चार क्षण अनुभवता यावेत या उदात्त हेतूने देवगड शहरातील धार्मिक मंदिरातील देवदेवतांचे दर्शन व पर्यटन स्थळाच्या विशेष भेटीचं आयोजन करण्यात आले आहे. आपल्यासोबत यावेळी जोडले गेले आहेत तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर. काय म्हणता येईल ते नेमकं पाहूया. मुख्यमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य हा अभिनव असा उपक्रम आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात आलाय. तर काय सांगाल, कसा वाटतो हा उपक्रम राबवताना आणि ही कल्पना कशी सुचली? कल्पना या हिशोबाने आपले महाराष्ट्राचे आणि पूर्ण केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री आणि ज्यांनी आयुष्यभर या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पालकत्व पद स्वीकारलं आणि प्रत्येक जनता आणि जनते असणारा प्रत्येक समाजाचं असणारं भूल हे माझं भूल समजून त्यांनी आजपर्यंत जे काम केलं त्याचं फळ आणि हे म्हणावं लागेल की त्या माध्यमातून ह्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या देवगड जामसंडे शहरातील पदाधिकाऱ्यांनी ही संकल्पना ही सुचवली ती ह्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल. मी एक भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून एवढंच सांगेन की अनेक उपक्रम करता येतात पण उपक्रमाच्या पलीकडे जाऊन हा एक उपक्रम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला आणि या उपक्रमामध्ये नुसता उपक्रम न राबवता त्या सगळ्या दिविजय रुद्राश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना हातापायाने चालता येईल अशा सर्वांना त्या कमिटी त्या ट्रस्टच्या दिविजय आश्रमातील अध्यक्षांशी बोलून त्या सगळ्यांना इथून देवगडहून एक टेम्पो ट्रॅव्हल सोडून तिथून त्या सगळ्यांना सुरक्षित आणून त्यानंतर आपल्या देवी दीर्घदेवी माती रामेश्वर या देवीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्याचं श्रीफळ वाढून माननीय माजी आमदार ऍडव्होकेट रजिंद्र गुप्ते साहेब यांच्या उपस्थितीत शुभारंभ हा कार्यक्रम तिथून झाला आणि त्यानंतर ह्या संपूर्ण मंडळ टीमने भारतीय जनता पार्टीच्या देवगड जामसंडे शहराच्या टीमने नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील सगळे पदाधिकारी यांनी अतिशय उपक्रम हा हाती घेतला आणि तो उपक्रम जवळजवळ संध्याकाळपर्यंत हा चालणार आहे आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या आश्रमामध्ये असंध्यामध्ये एका छायेखाली होते त्यांना कुठंतरी आपण आपली एन्जॉय म्हणजे ट्रीप करतो देवदर्शन करतो आपण आयुष्यात ह्या लोकांना कधीतरी देवदर्शन करावं अनेक गोष्टी त्यांना व्हिजन दाखवावं अशा उद्देशाने आज मला वाटतं दीड दोन तास झाले या आपल्या वॅक्स म्युझियममध्ये त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या टीमने इथं आणल्यानंतर त्यांना नाश्ता पाणी सगळं देऊन त्यांचा सत्कार यथोचित सत्कार आणि त्यांना सगळं वॅक्स म्युझियमचं भेट सदिच्छा भेट आणि त्यांना खरोखरच त्यांना कौतुक त्याने सगळ्यांनी आपलं मत मांडलं. या ठिकाणी काही महिला आजी आहेत त्यांनी सांगितलं की अतिशय आनंद झाला आणि हे सगळं करत असताना केंद्रीय मंत्र्यांनी जे केलं आयुष्यभर त्याच्यात कुठेतरी आम्ही तीळ मात्र सहकार्य करतोय असं आम्हाला वाटतंय आणि यानंतर देवगडचं बीच असेल गार्डन असेल त्यानंतर स्वयंभू शंकराचं कुंकेश्वर मंदिर असेल असा सगळा हा प्रवास आणि या सगळ्यांबरोबर ही पदाधिकारी मंडळी त्यांच्यासोबत दुपारी प्रसादाचा म्हणजे जेवणाचा आस्वाद घेणार आहेत आणि हे सगळं करून परत ह्या लोकांना परत त्या आश्रमात सुखरूप घरी सध्यामध्ये पोहोचवणं इथपर्यंत ह्या टीम वर्कने जी जबाबदारी घेतली मला वाटतं खरोखरच कौतुक आहे. कुठच्याही प्रकारे काही धूमधडाक्यात फटाके बिटाके आतषबाजी न करता हा उपक्रम मला वाटतं जिल्ह्यामध्ये एक नंबर देवगड जामसंडे शहराचा या उपक्रमाबाबत येईल आणि ही शाबासकी आमच्या उद्याचा जो वाढदिवस आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना ही पोचपावती मिळेल एवढं मी ठिकाणी सांगेन. या अभिनव उपक्रमामध्ये एकूण किती ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले आणि हा परिक्रम कसा असणार आहे, नेमकी कुठल्या कुठल्या पर्यटन स्थळावर तुम्ही भेट देणार आहात? या उपक्रमामध्ये मला वाटतं 15 ज्येष्ठ नागरिक ज्यांना चालता येईल अशा पद्धतीने, काही वयोवृद्ध आहेत, काही थोडस आजार आहेत, त्यांना तिथं ट्रीटमेंट चालू असते रुद्राश्रमामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त स्वेच्छेने जी लोक येतील ती आनंदात आहेत या ठिकाणी आणि अतिशय मला वाटतं 15 ते 16 जणांची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांना यानंतर थोडस दुपारचं ऊन आहे मला वाटतं कुणकेश्वर दर्शन आहे, आपलं गार्डन आहे देवगडचं, पवनचक्की आहे, या सगळ्या गोष्टीचं देवगड किल्ल्यापर्यंत हा प्रवास होणार आहे आणि यानंतर हा सगळा प्रवास झाल्यानंतर ती आनंदी वातावरणात त्याला परत सुखरूप घरी सध्यामध्ये आचरणात पोहोचवणार. उद्या 10 एप्रिल रोजी श्री नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त देवगड व जामसंडे भाजप शहर पदाधिकारी यांनी आमच्या दिविजय वृद्धाश्रमातील
आजी आजोबांसाठी जी देवदर्शनाची सहल आयोजित केली त्याबद्दल आजी आजोबा त्यांचे खूप आभारी आहेत। तसेच श्री नारायण राणे यांच्या साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा आजी बाजूतर्फे सर्व स्टाफ लोकांतर्फे व त्यांच्या राजकीय आयुष्याला उदंड यश लावो हीच ईश्वरसाहेबांची प्रार्थना आहे। काका आज तुम्हाला या पर्यटन स्थळाला भेट देणार आहात आणि अनेक उपक्रम राबवणार आहात, म्हणजे एक आश्रमातून एक वेगळं जीवन बाहेर करून आज तुम्हाला खुल्या वातावरणात फिरायला मिळतंय, कसं वाटतंय? आता इतक्या दिवस आजी आजोबा आतमध्ये असतात, म्हणजे त्यांना गेटच्या पण बाहेर नसतात, ते चालू शकत नाही, पण आज ते बाहेर पडल्यावर त्यांना इतक्या आनंदित झालेले आहेत की एखादा पक्षी पिंजऱ्यातून बाहेर येतो आणि स्वेच्छेने उडू लागतो त्याप्रमाणे त्यांना इतकं खूप आनंद झालेला आहे आणि ते खूप खूप आभारी आहेत तुमच्या सर्वांचे। सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।